नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा शक्य स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामामध्ये आणि जसं की आपल्याला माहीत असेल जे लवकर उठले त्यांनाही माहिती असेल जे रात्रीपर्यंत जागले बारानंतर त्यांनाही माहीत असेल की की आपण दोनची अलॉटमेंट आपली जाहीर झालेली आहे रात्री बारानंतर नंतर कधीतरी आणि चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दुसऱ्या राऊंडचा निकाल आपल्याला कसा बघायचा बेटरमेंट झाली की नाही झाली कसं कळणार आणि बेटरमेंटच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सेपरेट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया परंतु ज्या सेपरेट अलॉटमेंटची जी है लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे कलर का आहेत ते असे का कलर केलेले आहेत त्याबद्दलही आपण जाणून घेऊया तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात विद्यार्थी मित्रो जेव्हा तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाता तर आता फर्स्ट राऊंडची लिंक जाऊन तिथे तुम्हाला सेकंड राऊंडची लिंक आलेली दिसेल तर या लिंकवर तुम्ही क्लिक करून जाऊ शकता पुढे फर्स्ट राऊंडला जसं स्ट्रक्चर होतं सेम प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे डेट ऑफ बर्थची बर्थ डेट सिलेक्ट करायची मंथ आणि इयर सिलेक्ट करून तुम्हाला व्ह्यू अलॉटमेंट म्हणायचं आहे एकदा तुम्ही व्ह्यू अलॉटमेंट म्हणले की तुमची बाकीची इन्फॉर्मेशन येऊन जाईल एकदा ती तुम्ही चेक करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड राऊंडचं स्टेटस इथं पाहायला मिळेल जर तुमचं पहिलंच कॉलेज राहिलं असेल मागच्या राऊंडचं तर ते तेच तुम्हाला इथं दिसेल की तुम्हाला तीच अलॉटमेंट झालेली आहे म्हणून आणि जर काही चेंज झाला असेल तर तेही आपण पुढच्या स्लाईडवरती बघूया आणि खाली इन्स्ट्रक्शन्समध्ये वाचून घ्या की तुम्हाला बेटरमेंट झालेली नाही आहे आणि तुमचं मार्क्सच तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला टेन्शन नाही मार्क्स तुमचं आहे तसंच आहे जर तुम्हाला जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्ही तसं ऑप्शन देऊन जाऊ हो शकता तुम्हाला जर हे फ्रीज करायचं असेल तर तुम्ही हे फ्रीज करून तुम्ही कॉलेजला ॲडमिशनलाही जाऊ शकता किंवा तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर तुम्ही तुम् तेही हे हातात ठेवून म्हणजे तुमचं पहिल्या राऊंडचं जे कॉलेज आहे ते तसंच हातात ठेवून तुम्ही पुन्हा एकदा बेटरमेंटला जाऊ शकता बाकीच्या तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वाचून घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेले त्यांनाही तिथे त्यांचं नवीन कॉलेज अलॉटमेंट झालेलं दिसेल ब्रँच दिसेल कॉलेज दिसेल आणि त्यांचा नवीन अलॉटमेंट नंबरही दिसेल आणि ही त्यांचं स्टेटस असेल सेकंड राऊंडचं आणि त्यांचं आता इथं कळेल त्यांना की तुम्हाला बेटरमेंट झालेली आहे आणि तुमचं अर्लियर जे अलॉटमेंट म्हणजे कॅप वनची जी राऊंडची जी अलॉटमेंट होती ले ले हाए, ती आता ॲटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे ती दुसऱ्याला मिळालेले आहे सीट ते विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून फ्रीज करू शकतात किंवा ते बेटरमेंटला अजून एकदा जाऊ शकतात राऊंड थ्रीसाठी बाकीचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या विद्यार्थी मात्र त्याच्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवर जर बघितलं तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटची एक लिस्टही आपल्यासाठी अवेलेबल आहे तुम्ही इथे जाऊन सेकंड राऊंडची लिस्ट डाउनलोड करू शकता कॉलेज तुम्ही जे कॉलेजेस शॉर्टलिस्ट केलेले आहेत ज्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे ज्या कॉलेजवरती तुमची नजर आहे त्या कॉलेजची तुम्ही सेपरेट पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तिथं तुम्ही रेफर करू शकता की यावेळेस काय विद्यार्थ्यांची हालचाल झालेली आहे तर तुम्हाला हे जे सीट टाईप आहेत तिथं विविध प्रकारचे तुम्हाला इथं कलर्स आता आलेले दिसतील ह्याचा अर्थ जर आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला अजून सोपं जाईल की थर्ड राऊंडसाठी काय सिनरी असेल किंवा काय परिस्थिती झालेली आहे हे जे विद्यार्थी आहेत यांनी तिथं पहिल्या राऊंडलाच ॲडमिशन घेऊन टाकलेलं आहे म्हणजे ते दुसऱ्या राऊंडला जायची त्यांची इच्छा नव्हती आणि त्यांनी ते घेऊन टाकले या असे विद्यार्थी म्हणजे त्यांनी त्या जागा त्यांच्या भरून टाकल्या होत्या ॲडमिशन कन्फर्म केलं होतं फ्रीज केलं होतं सेल फ्रीज केलं असेल किंवा ॲटो फ्रीज असेल या दोन्हीपैकी एक कंडिशन त्यांची झाली होती आणि त्या विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेऊन टाकली होती त्याच्यानंतर ग्रीनवाले जे आहेत तर ह्यांना चॉईस कोडमध्ये बेटरमेंट मिळाली चॉईस कोडमध्ये एक तर त्यांची ब्रँच बदलली आहे किंवा कॉलेज बदललं आहे म्हणजे त्यांना जे त्यांनी ऑप्शन दिले होते त्याच्यामध्ये त्यांना इथं त्यांचं काय झालं त्यांना बेटरमेंटने आलेले आहेत ते आणि याचा अर्थ असा की यांना फ्रेश अलॉटमेंट या कॉलेजचे या विद्यार्थ्यांना झालेले आहे हे विद्यार्थी नव्याने सामील झालेले आहेत त्याच्यानंतर इथं ब्ल्यू हा हे ब्ल्यूवाले जे आहेत ह्यांना बेटरमेंट झाली पण फक्त सीट टाईपमध्ये झाले म्हणजे अगोदर त्यांचं ॲडमिशन वेगळ्या इथं वेगळं सीट टाईप असेल एकतर ओपनमध्ये असेल किंवा बाकीच्या आणि आता त्यांना काय झालं की त्यांना बेटरमेंट झाली पण फक्त सीट टाईप त्यांचा बदलला आहे आणि ते एस सी त्यांची कॅटेगरीमध्ये त्यांना ॲडमिशन इथे मिळालेलं आहे म्हणजे असं की ह्यांना सीट टाईपमध्ये बेटरमेंट झालेली त्यांना एक तर चॉईस कोड म्हणजे कॉलेज किंवा ब्रँच त्यांना बदलून नाही मिळाली तीच ब्रँच तेच कॉलेज राहिले फक्त त्यांचा सीट टाईप बदल त्याच्यामुळे त्यांना काही फारसा फायदा त्याच्यामध्ये दिसत नाही आहे तर हे झाले कलर कोडचे आपण घेतले समजून थोडंसं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे म्हणजे ज्यांना बेटरमेंट झाले त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी काय ऑप्शन असणार आहे आणि ज्यांना कॉन कॉलेज मिळालं नाही त्यांना ऑब्वियसली त्यांना परत थर्ड राऊंडला जायचं आहे चा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार